Sì, la rivedere. Namaskar sarvanna majya blog madhe aple sarvancha swagat. Ata apan bagnar ahot biyanchi bhaji. Tumhala dakhavte mi. Tyasathi mi ye na masala ghetlela ahe. Ya biyani ukrun ghetlela ahe. Ek glass panyamadhe ukrun ghetlele ahet. Ya ani tyachyasathi mi masala kay ghetlela ahe. Alal lasun tomato kothambir. हे मी ओपडतोपड करणार आहे कांदा फोडणीला टाकणार आहे त्यासाठी मी हा गरम मसाला घेतलेला आहे हा गरचा आहे आणि हे लाल तिखट एवढंच टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आणि तेल बस एवढंच आपलं झटकेपट भाजी असणार आहे तर आधी मी हे बारीक करून घेते त्यासाठी आलं 7-8 लसणाचा पाकळ्या घेतले आणि छोटा 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि हे बारीक करून घेते मी हा मसाला ओबड केलेला आहे मी आता आपण 1.5 चमचा 1½ मी ऑइल घेतलेला आहे ते चांगले तापू द्यायचे आपल्याला चांगलं तेल टाकते आपण कांदा टाकणार आहोत सलाद होऊ द्यायचा चांगला टोमॅटो शिजू द्यायचं त्यातला आता मला माहित आहे माझा अंदाज म्हणून मी त्या पद्धतीने मीठ टाकत आहे एवढं टाकत आहे मी जरा झाकण ठेवत आहे वाफेला थोडी वाफ देते आता आपण झाकण काढत आहे चांगली वाफ देऊन झालेली आहे त्याला म्हणजे टोमॅटो शिजतो त्यामध्ये मी टाकणार आहे हा गरम मसाला यामध्ये आहे ना धने वगैरे सगळे घरी केलेलं आहे धने जिरे लवंग दालचिनी मिरी असं सर्व घेतलेलं आहे मी त्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट त्यासाठी मी 1½ थोडस घेतलेलं आहे जास्त तिखट पण नको आहे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय टाकत इथे बॉईल केलेल्या त्याला जरा शिजू द्यायचं 5-10 मिनिट एकदम मस्त झणझणीत चाललेलं आहे त्या बॉईल करून घेतलेल्या पटकन शिजतात छोट्या कुकरला लावलं ना 5-6 शिट्ट्यामध्ये मस्त शिजून होतात याला जरा पाक देऊ आपण 5-10 मिनिटं मग बोलते मी तुमच्याशी माझे व्हिडिओ आवडले ना तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला
जस पाना नका करू का ग मस्त तरी आली बघा किती छान दिसते बघा अगदी मस्त झालेली भाजी मीठ वगैरे सर्व बरोबर आहे 5 मिनिटं तरी याला उकळू देते कारण आपले बिया शिजलेलंच आहे म्हणून आपल्याला काही जास्त शिजवायचं नाही फक्त तो मसाला थोडासा शिजू द्यायचा तर मी दमावर ठेवत आहे 5 मिनिटं फक्त जास्त वेळ नाही आता बघा आपले 5 मिनिटं झालेले चांगली दणकून वाफ आलेली आहे आता आपण झाकण काढत आहे आणि गॅस बंद करायचा बघा मस्त वाफ आलेली आहे छान योगा असं इतकी पातळ ठेवलेली मी हे बघ योगाशी झालेली आपली छान भाजी एकदम भारी झाली असली भारी झाली ना याला एवढंच मसाला घ्यायचा काही घ्यायचे नाही जास्त तो पण आपला घरचा गरम मसाला फक्त असला ना तरी चालेल कोणाकडे मसाले नसतात कोणी कोणी करत नाही तर घरीच चालायचं आपला गरम मसाला करून ठेवायचा तेवढा नुसता गरम मसाला घ्यायचा लाल तिखट घ्यायचं मेन आले लसणाची पेस्ट आणि टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा हे एवढं जरी असलं ना तरी खूप सुंदर भाज्या होतात अगदी आणि आपण तो मसाला थोडा थोडा करतो ना गरम मसाला तर त्याला वास पण राहतो ते एकदम करून ठेवलं की त्याचा वास उडून जातो म्हणून मी हा थोडा थोडाच करून ठेवते जसा लागेल तसा मी तो गरम मसाला करत असते आणि वापरत असते खूप छान भाज्या होतात हे बघा किती मस्त झाली बघा आता मी गॅस बंद करत आहे हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते बघा हे बघा कसली भारी तरी आली हे बघा हे बघा मस्त झालेली भाजी माझी व्हिडिओ आवडली ना तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा थँक्यू कंजूसपणा करू नका सबस्क्राईब करायला काय